नमस्ते भारत, आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम। मी विजय खवसे, सध्या मी साकोली विधानसभा मतदारसंघातील लाखनी या शहरामध्ये आहो आणि लाखनी या शहरामधील काय म्हणतात जनता तेच ऐकून घेण्यासाठी आम्ही या लाखनी शहरामध्ये आलेलो आहो। आपल्यासोबत भाऊ आहे। नमस्कार। कुठे चालले एवढ्या गर्दीला? कुठे नाही भाऊ, आपल्या कामाला चाललो मी। बोला, काय करता? मी तर पक्षाचं काम करतो। माझ्या कोणत्या पक्षाचा? मी नानाभाऊ पटोले, काँग्रेस। काँग्रेसचे आहे काय? काय म्हणते, विकास झाला का इकडे? आमच्या भाऊचा विकास आहे ना, खूप चांगला विकास आहे। नाना भाऊचा हा चांगला विकास आहे, खूपच काम केलं आमच्या भाऊनं। लोक तर म्हणते बदलाव पाहिजे होते केंद्रामध्ये, राज्यामध्ये सरकार नव्हती काँग्रेसची, तरी आमच्या नाना भाऊनी खूपच कामं आणले आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये चांगल्या लोकांचे कामं झाले। आणि आता पण नाना भाऊ निवडून येणार आहे। लोक म्हणते नाना भाऊ मतदारसंघात नाही राहत म्हणते, दिल्ली मुंबईला राहते म्हणते। नाना भाऊ कसा मतदारसंघामध्ये राहतील? आता प्रदेश अध्यक्ष झाले नाना भाऊ, आता पूर्ण महाराष्ट्राची जिम्मेदारी आहे ना भाऊ। गावावर लक्ष ठेवायला पाहिजे ना, गावावर तर खूपच लक्ष आहे भाऊची। एवढे कार्यकर्ता आहेत भाऊचे, सगळे लागलेत कामाला, लेडीज जेंट्स एवढे कार्यकर्ता आहेत, सगळे कार्यकर्ता आता कामाला लागले आहेत, सगळे मेहनत करून राहिले। भाऊने सगळ्या सांगून दिला मी राहणार नाही, आता हे तालुक्याची जिम्मेदारी, हे विधानसभाची जिम्मेदारी तुमची, मी आलो म्हणजे तुम्ही निवडून आल्या। महायुती सरकारनं लाडक्या बहिणीला पैसे दिले, खटाखट टाकले 1500 रुपये, त्याचा लय फरक पडणार नाही वाटते? त्याचा फरक पडणार आहे साहेब, लाडकी बहिणीला लाडका नवरा पैसे देते, ते बहीण नवऱ्याची नाही झाली तर का पैसे यांचे होणार आहे का? मला एक गोष्ट सांगा, 1500 रुपये दिल्यानंतर तुमच्या कितीतरी महागाई वाढली, गॅस सिलेंडर वाढला, तुमचे तेलाचे भाव वाढले, म्हणजे खाद्यपदार्थ सब्जी हिरवी भाजीपाला सगळ्यांचे रेट वाढले। हे 1500 रुपये देऊन आमच्या खिशातून 5000 रुपये घेऊन पण जाऊन राहिले ना ते। महाराष्ट्रात काय वाटते म्हणजे कोणाचं सरकार, महायुती का महाविकास आघाडी का तिसरी आघाडी? नाही नाही नाही, महाराष्ट्रामध्ये आमची सरकार बसेल आम्हाला एवढं नक्की माहित आहे। आमचे नाना भाऊ मुख्यमंत्री बनतील हे आम्हाला नक्की माहित आहे। नवीन गोष्ट सांगूया, नाना भाऊ मुख्यमंत्री? नानाभाऊ मुख्यमंत्री बनतील। हो आमची मग नाना भाऊ मुख्यमंत्री झाले तर मग काय महागाई वगैरे कमी करा? अरे महागाई कमी नाही होणार, कमी तर आता का होणार आहे ते तुम्हाला माहित पडेल ना हो काका, आता कशाला विचारता तुम्ही? आम्ही आताच विचारायला आलो आहे ना, सांगू ना तुम्हाला, पहिले आमचं सरकार बसू द्या, नंतर सांगतो तुम्हाला काय कमी होणार काय वाढणार आहे। तर आमच्या नाना भाऊला पहिले येऊ द्या, मग माहित होईल तुम्हाला काय। नाव तुमचं? सई दशपाक, अल्पसंख्य तालुका अध्यक्ष। अच्छा, चला ठीक आहे, तुम्ही काँग्रेसचे आहे ना म्हणून तुम्ही काँग्रेसची बाजू ठेवून राहिली आहे, आता ते तर ठेवणारच आहे। काय असा काही विषय नाही आहे, कमी काँग्रेसचे आहे म्हणून मी काँग्रेसच्या, मी का म्हणतो देशाचा माणूस आहे, मी ह्या देशाबद्दल बोलत आहे, नवयुवकाबद्दल बोलत आहे। काँग्रेसचा कार्यकर्ता तर नेते तर आहेत ना तुम्ही, काँग्रेसच्या नेता असल्याचा काही विषय नाही। मी काय म्हणतो, महायुतीनं 1500 रुपये दिले, ठीक आहे, ऐकून तर घ्या, प्रश्न तर आहे का? प्रश्न तर आहे का, महायुतीनं 1500 दिले, मग आता राहुल गांधी म्हणून राहिले का महालक्ष्मी योजनेत आम्ही 3000 देऊ, काऊन द्यायचे बा? आता लाडकी बहिणीची जेव्हा ते पैसे देत आहेत यांना द्यायला काय फरक पडते? असं आता म्हणतात त्यांनी द्यायला, यांनी दिले म्हणून तुम्ही देऊ राहिले? हो बाबा, हे सांगत आहेत का तुम्ही ह्या पद्धतीने चाला? पण 2.5 वर्षात तुम्ही होते तिथं, तेव्हा काऊन नाही दिले बा? हे बीजेपीवाले जेवढे कार्यकर्ता किंवा नेते आहेत ते त्यांना सांगत आहेत काँग्रेसवाल्यांना का तुम्ही ह्या पद्धतीने चाला, या पद्धतीने आता हे चालत आहेत, समजले का? आणि राहिली गोष्ट 1500ची, तर 1500 3000 मिळत आहेत लाडकी बहिणीले, तर लाडकी बहीण पण खुश। तिजोरीत पैसे नाही आहे, तुम्ही 3000 देणार? अरे तिजोरीमध्ये खूप पैसे आहेत, पण तुम्हाला दाखवायचे का? मग आता बीजेपीकडे काही पैसे नव्हते, मग एवढे पैसे कुठून आले? आता 1500 तुम्ही हे करता ना, पैसे आले ना काऊन नाही आले का? मोबाईलचे रेट, रिचार्जचे रेट वाढले, ते अडाणी अंबानीनं केवढं काम केलं ते सगळं माहीत आहे साहेब कुणाला, आता सांगायची काय गरज नाही जनतेला, जनता आता आपल्या फैसला करेल, जनता आपल्या काम करेल, आता जनता आपला फैसला करेल असेच या भाऊने सांगितलं आहे। कारण काँग्रेसचे ते कार्यकर्ता आहे, तर नक्कीच काँग्रेसचे कार्यकर्ता काँग्रेसची बाजू मानणारच आहे, पण नक्की महागाई आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणखीनही काही लोक आपल्या सोबत आहे, थोडंसं या गाडीतल्या लोकांसोबत बोलू, हे ज्या गाड्या चालवतात ना, हो दादा, दादा नमस्कार, या थोडेसे खाली या ना, या का काय बोलत नाही का? तुम्ही कुठे चालले काका? बाजू मी आता उसरा गोंदीला जातो। उसरा गोंदी मतदान आहे का मतदारसंघात? हो हो का? शेती किती करता? नाही नाही का? काय करता मग? मी करतो आता बेलदारी, बेलदारी
बेलदार बेलदार अच्छा अच्छा बांधकाम वगैरे हे ते घर बांधकाम घर बांधकाम मजुरी गजुरी पडते बरोबर मजुरी काय 500 रुपये भागते का तेवढ्या नाही भागत आता मतदान आहे काहीतरी सहकार्य लागते आता मतदान आहे 20 तारखेला हो इकडे कोणाचा जोर आहे साकोली मतदारसंघ असही आहे का ते मला माहित नाही मी उसरा गोंदिया राहतो भंडारा आपला गावात गावात कोणाचा नाही ते नाही सांगू शकत ना ते सांगू नाही शकत म्हणते आणखी काही लोक आपल्याला इथं बसून आहे यायले विचारून घेऊ गड हे बसून आहे बाबा तुम्ही बोलता का कौन तब्येत नाही बाबा नाही नाही तब्येत खराब आहे ना तब्येत खराब आहे म्हणते दादाची हे पोरं इथं हे पोरं आहे पोर आहे पोर आहे पोर आहे हे आणखी भेटले या तुमच्यासोबत बोलतात हे बोलले भाऊ काय करता विपुल कांबळे कांबळे काय करता काय नॉर्मल तुला पक्षा की इच्छा तर नाही ना नाही नॉर्मल तेच पाहिजे आपल्याला पक्षवाल्यासोबत बोलत नाही पक्षवाले काय करते आपली बाजू म्हणते असं येतं का लाईट लाईट पडते का लाईट बरोबर पक्षवाला असलो तर मग तकलीफ होईल का कसं आहे पक्षवाले आपापल्या याची बाजू मांडते कुठं लावायची आहे गाडी निवडणूक आहे साकोली मतदारसंघाची 20 तारखेला काय म्हणते हिशोब इथं इथलं विकास गिकास झाला का नाही झाला थोडसही विचारत जनतेला तुम्ही कार्यकर्ता बाबा तुम्ही बोललो का तुम्ही नाना भाऊ आम्हाला जनताच पाहिजे आपल्या थांबा ना त्यांना बोलू द्या ना दबावत नको येऊ बोला बिंदात साकोली विधानसभा म्हणताय साकोली विधानसभाची साकोली विधानसभामध्ये ज्या प्रकारे प्रगती बघितली आहे किंवा अधोगती जो तुम्हाला म्हणणं आहे पण आम्ही जेवढं आम्ही ज्या प्रकारे प्रगती बघितली आहे आम्हाला डेव्हलपिंगच वाटलेलं आहे हर गोष्टी जिथे रस्ते नाले नव्हते तिथे आता रस्ते नाले दिसतात पुलाच्या समस्या होत्या काही काही शहरामध्ये काही काही गावामध्ये इथे पूल बनलेले आहेत अजून ज्या प्रकारे समोर कूच होत आहे ते छान दिसत आहे म्हणजे हे जे डेव्हलपिंग दिसत आहे हे कोण्या सरकारने केलं आमच्या इकडले जे आमदार आहेत नानाभाऊ पटोले त्यांचा या गोष्टीसाठी खूप मोठा हातभार आहे ज्या प्रकारे गोष्टी आम्हाला आता मी यंग आहे या एज मध्ये आम्ही ज्या प्रकारे बघतोय त्यांना काम करताना उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन करतात ते असं बोलते रोड आहे पूल वगैरे हे जे डेव्हलपमेंट जे केलं आहे हे कोण केलं आहे शासनाने पण ते शासनापासून इथपर्यंत कोणत्या शासनानं सरकार कोण्या सरकारला भारत सरकार भारत कोणतं सरकार आहे भारताचं आता बघा तुम्ही असं कुच म्हणून म्हणाल की बीजेपीची सरकार आहे बीजेपीचं नाही मग आमच्यासाठी आम्ही हे म्हणू की आमचे एमएलए जे आहेत नानाभाऊ पटोले त्यांनी केलं हे सगळं जे आहे नितीन गडकरी साहेबांचं प्रोजेक्ट आहे सगळं म्हणजे आपल्या साकोलीमध्येच नाही आहे तर संपूर्ण भारतातच केलं आहे ना पर्टिक्युलरली नाना भाऊन आपल्या मतदारसंघासाठी काय केलं हे सांगा एखादी कंपनी आणली आहे का ते सांगा रोजगारासाठी काही इथल्या रोजगारासाठी कंपनी आणली आहे का चला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं देतो नाना पटोले हे महाराष्ट्रामधील विरोधी पक्षाचे नेते आहेत बरोबर आहे लोकसभेचे आपले विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा होते विरोधात राहून सुद्धा त्यांना एवढा दडपणीत टाकून सुद्धा त्यांनी एवढे मेहनत करून इथे काम आणले आता मला सांगा जर सत्ता बसली त्यांची महाविकास आघाडीची जे म्हणतायत तर नक्कीच इथे ज्या प्रकारे बोलत आहेत कंपनीचा विषय तुम्ही आता ज्या प्रकारे आम्ही त्या दिवशी त्यांचे भाषण ऐकले त्यांनी म्हटलं होतं की आपल्या एरियातील MIDC हे खाली पडलेली आहे भेल कंपनी हे खाली पडलेली आहे त्यांचे नियोजन ज्या प्रकारे ते बोलले ते एक विश्वासू नेतृत्व दिसलं की आपण सत्तेत बसलो महाविकास आघाडीचे लोक तर आपण भेलच्या जागी चांगला प्रकल्प आणूया पण 2.5 वर्ष जी सत्ता होती ते महाविकास आघाडीची सत्ता होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते नानाभाऊ पटोले अध्यक्ष होते अशा वेळेस का बरं नाही अच्छा मला एक सांगा जेव्हा तुम्ही कोणतं रोपटं लावता त्याला दुसऱ्या दिवशी आंबे लागतात का नाही लागत ना मग हर गोष्टीला वेळ तर लागेलच ना आता तुमचं म्हणणं आहे का आता पुन्हा इथे चान्स पाहिजे नानाभाऊला नानाभाऊ चान्सचा विषय नाही बघा आणखी एक युवक पोरगा आहे थोडस याच्यासोबत बोलू काय तू काय करतो बेटा मी 11वीत आहे 11वीला हो
हा शिक्षण चालू आहे का? शिक्षण चालू आहे. शिक्षण चालू आहे. मी 11वी मध्ये आहे. सायन्स विज्ञान. सायन्स विज्ञान. काय शिक्षणाची काय पोझिशन आहे या तुमच्या मतदारसंघामध्ये, म्हणजे विशेष करून साकोली मतदारसंघ आणि ह्या लाखनी गावामध्ये काय काय उच्च शिक्षण मिळते? या ठिकाणी शिक्षण चांगला मिळून राहिलाय, पण जे सरकार आहे ते काही दिवसापहिले झेटपी शाळा बंद करायला म्हणजे गेलेली होती. भरपूर शाळा बंद केल्या तर ते झेटपी शाळा बंद नाही पडल्या पाहिजे, कारण की आमचे गोरगरीब जनतेचे मुलं कुठे शिकणार, आम्ही कुठे शिकणार? शाळा चालू करायला पाहिजे. हो, शाळा चालू करायला पाहिजे. शाळेत चांगला उच्च शिक्षक दिला, शिक्षण दिलं पाहिजे. ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळायला पाहिजे. काय मी आता 5वी पासून स्कॉलरशिप मिळते? ओबीसी नाही मिळत. नाही मिळत. मी 5वी पासून स्कॉलरशिपचा फॉर्म भरून राहिलेला आहे, पण ज्योतीमधून. पण आता 11वी ते 11वीत पण मी फॉर्म भरला तरी आता मला स्कॉलरशिप मिळाली नाही, कारण की सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं, कारण की ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळायला पाहिजे. तुमच्याद्वारे सांगू इच्छितो. आणखी काय डेव्हलपिंग या मतदारसंघात झालाय? मतदारसंघात तर डेव्हलप बहुत झालेला आहे. पुलिया बनला, रस्ते नाली सगळे बनलेले आहेत. राईस मिल वगैरे आहे की मोठे मोठे? सगळ्यात मोठे आहेत. हो, शेतकऱ्यांना धानाचा भाव वगैरे नाही मिळत. बरोबर नाही मिळत. हो, 2100 रुपये चालू आहे वाटते. आता 3000 तरी भाव मिळायला पाहिजे शेतकऱ्याला, कारण की शेतकरी हा आपल्यासाठी म्हणजे जो झटतो. मतदान पडते का? नाही, माझ्या मतदान नाही पडत. मी वयाचा. काय वाटतं तुला या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार? या मतदारसंघामध्ये बाजी कोण मारणार? नाना पटोलेच मारणार. नाना पटोले. हो, नक्की. ठीक आहे दादा, तुम्ही काय करता? ओके, चले जाईये. या 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 अनाजची दुकानवाल्यांसोबत बोलू. काय तांदूळ गिंदूळ आहे का? या असे बोलूया. इकडे असे लाईट आहे. इथे इथं हा तुमचं अनाजचं दुकान आहे. काय काय आहे इथं? इथं अनाजचे सर्व प्रकारचे. काय काय आहे? अनाज, पशुखाद्य, बारदाना वगैरे आपल्याकडे सर्व मिळतो. तांदूळ वगैरे आहे का? आहे ना. काय भाव सध्या तांदूळ? तांदूळ आता 6000 रुपये चालू आहे. जुना केसर. केसरचा नवीन? नवीन अजून मार्केटमध्ये यायला आहे. पण शेतकरी जेव्हा आपला माल विकते त्या शेतकऱ्याला तेवढा भाव भेटत नाही. शेतकऱ्याला असं आहे की सध्या आपल्याकडे ज्या मिला आहेत एकदम साध्या साध्या म्हणजे जुन्या स्वरूपाच्या आहेत. अजून नवीन टेक्नॉलॉजी, अजून जे शॉर्टेक्स वगैरे म्हणतो तो आपल्या भागामध्ये डेव्हलपमेंट नाही आहे. अरे, हे पूर्व तर म्हणून राहिले होते का खूप डेव्हलपमेंट आहे म्हणून? त्यांचे माइंड वेगळं आहे. ते सर्व त्या एकाच फेवरनं बोलतात. ते जनरल फेवरनं कधीच नाही बोलत. आम्हाला तसं एका फेवरनं बोलणारेच नाही, पण आम्ही सगळंच बोलणारे पाहिजे जनरल. अच्छा, हे जे काही उड्डाण पुलाचा जो काही विषय बोलत आहेत हा नितीन गडकरींच्या आशीर्वादानं आणि आपले जे लाखणीचे जे दिनेशजी गुप्ता होते त्यांनी जो शेवटच्या काळात दिनेशजी गुप्तांनी आपल्या शेवटच्या काळामध्ये आपले म्हणजे त्यांना कॅन्सर झाला असताना सुद्धा त्यांनी नितीन गडकरी साहेबांना आग्रह केला, त्यामुळे हे लाखणी आणि साकोलीमध्ये उड्डाण पूल झाला. गडकरी साहेबांनी पूर्ण भारत भर गाडर असला. आता या मतदारसंघामध्ये काय स्थिती राहणार आहे आता साकोली मतदारसंघामध्ये? या विषय असा आहे की आता दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होतो आहे. कोण आहे तिसरा? हा तिसरा आता तो जे आता तुमच्या आधी जे सांगितलं त्यांनी ते येणारच आहे. दोघांचं भांडण कोणाचं आम्हाला माहित नाही. काय ते दोघांचं कोण आहे? दोघं भांडणारे दोन भाजपातले जे दोन भांडण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे भाजपातले दोन कॅन्डिडेट आहे का? कोण कोण आहे? एक करंजेकर आहेत आणि एक ब्राह्मणकरजी आहेत. म्हणजे भाजपामध्ये बंडखोरी झाली का? बंडखोरी झाली. त्यामुळे एकटेच कुरंजेकर पाहिजे होता म्हणजे निघून आला असता. कुरंजेकर भाजपाने बंडखोरी केली. बंडखोरी केली. करायला लावली काय यायला नाना भाऊले काढासाठी? नाही, पण आता ते कुणाला माहित नाही. नाना मुश्किल आहे ना. काही वरच्या लेवलवरून सेटिंग बिटिंग झालंय का? काय सेटिंग बिटिंग काही नाही. काय चालू आहे ते पाहू. नाना काकेलांची काहीच नाही केलं. सेवक वागाय ना भलाई सेवक वागाय होता याच्या. त्यानं बिचाराने शाळा आणलं, सैनिक शाळा आणलं, दवाखाने आणलं. दवाखाने आणल्याच्या बाद म्हणजे तुमच्या पंचायत समिती आणलं, जिल्हा परिषद आणलं सेवक वागायनं. ज्यानं का केलं म्हणून काही साकोली तालुक्याच्या उद्धार नाही केलं. पोरं तर सांगून खूप तो मेंबर आहे. वार्ड नंबर 1 मेंबर आहे काँग्रेसच्या. पंजाबचा मेंबर आहे तो. पंजाबचा मेंबर आहे तो म्हणून तो सांगून राहिला. आमच्या घरा सामून साहेब आमच्या वार्डाचा मेंबर आहे. हा आमच्या वार्डाचा मेंबर आहे सांगून. तुम्ही भाजपचा कार्यकर्ता आहे का? नाही, कार्यकर्ता वगैरे काही नाही. तुम्ही जनरल लोक होता? नाही नाही, आम्हाला जनरलच लोक पाहिजे. बरोबर आहे. मी कार्यकर्ता वगैरे काही नाही. आज आमच्या घरासमोर या पुऱ्या बाजारापासून पाणी इतकाला राहिले साहेब बरसादीमध्ये. रस्ता नाही बनवू शकत हा मेंबर. मुसलमानाचे काम बरोबर करते.
सगळ्याचेच काम करायला पाहिजे ना, आमदार खासदार जर झाले तसं सगळ्याचाच राहतात ते, त्यानं काहीच उद्धार नाही केलं, ज्याचा सेवक वागायला उद्धार केलं तसा एकाने सेवक वागायची राजनीती या नाना पटोले खराब केलं, नाही तर सेवक वागायला सही माणूस होता, सेवक वागाय आहे का मैदानामध्ये तुमसर विधानसभा क्षेत्र याच्या लोकांना मतदान नाही केलं, सेवक भाऊला वंचित मध्ये होतं याच्या लोकांना मतदान नाही केलं, हे सर्व काही आता पहा विकासाच्या मुद्द्यावर चालून राहिली, विकास प्रत्येक वर्षी होते, पाच पाच वर्षांनंतर कोणती निवडणूक होईल विकासाची मुद्द्यावर होईल, कोणतं बी सरकार येईल विकासच केलंय त्या मुद्द्यावर येईल, मुजोऱ्या सेवक वागान मुजोऱ्या केलं सब माझ्याच म्हणलं, जो नाना पटोले जो आहे ना जो काही करून राहिला हा सगळ्या जनहितासाठी करून राहिला, याची माहिती का असं मत दोघले कंपनी काही, नाना पटोले तर भाजपा इकडे आले पुन्हा, अरे भाजपा मध्ये हा जबरदस्तीनं केला जे लाखांदूर क्षेत्र यानं कॅन्सल केला नाही ना, प्रफुल्ल पटेल शेकोक वागाय ना, पहिले लोकसभा किती होती तीन, तीनची केलाय ना दोन, आणि दोनच्या यायना म्हणजे अड्याड क्षेत्र विधानसभा आणि लाखांदू सभा यानं कॅन्सल केला, आणि नाना पटोल्याचा आणि त्या याचा पत्ता कट केला, बरोबर आहे का, बरोबर सत्य गोष्ट आहे, हा सही बात आहे, या तुम्ही इकडेजी या या या, त्याच्यामुळं त्या नाना पटोल्याले राग आला आणि तो स्वतंत्र उभा झाला आणि टोपलिया निशाण्यावर निवडून आला, विकास बी केला आमच्या वार्डामध्ये, विहाराचं काम केलं 25 लाख रुपये निधी आणला, उसकर काम आहे नाना पटोले चांगले काम जे केलं ना ते दुसरे इतर कोणी, हे भाऊ काऊन म्हणते नाना पटोले काम नाही करत, एवढं काम केलं म्हणते सगळंच काम केलं, काम यायचे काम केलं, जनतेचे काम केलं, आमच्या काका आमच्या घरी स्वयंपाक करून देणार आहे तो, नाही नाही स्वयंपाक थोडी करून देत असतो आमदार, अरे भाई कोणी आमदार आहे तो काय दवाखाना आहे, तुमचे रोज रोड आहेत, शेतकऱ्याचे काम आहेत, हेच करणार आहे काका, महागाईच्या बद्दल काय बोलता तुम्ही, महागाई म्हणजे काय, महागाई आता हे तुम्ही ते प्रपोजल आणता या लोकशाही मध्ये, तुम्हीच प्रपोजल आणता, हे देऊ ते देऊ ते देऊ ते देऊ, आणि त्याच्यामध्ये तुम्ही देता लोकांसंग टॅक्स घेता आणि इकडे महागाई वाढवता, 100 रुपये आता मला हे सांगा एसटी जे आहे एसटी फ्री करण्यात का मतलब येते, तुम्हाला फ्री आहे ना, बरं आहे ना, चांगलं आहे ना, मला कुठची फ्री आहे, वय किती आहे, वय 68 वर्ष, लढला बनेल 1500, मग फाटवायला किती पैसे उडाले, फाटवायला काहीच नाही मिळत, फाटवायला काहीच नाही भेटते, लाडल्या बहिणीला देते, अरे बहिणी 21 वर्षाच्या आतल्या पोरीला का भेटते, बहिणीला दिल्यावर फाटवायला खायला पाहिजे, बापा खाऊन नाही पाहिजे, लालची फाटवायला येतो का, खायला येतो फाटवायला काय, लालची बनवा बापा खाऊन नाही खायला पाहिजे, बापा खाऊन नाही बहिणी काही नाही खाऊन नाही पाहिजे, म्हणजे फाटवायला देईन बहिणीला, बहिणीला दे आणि फाटवायला देईन बहिणीला दे, सरकारची तिजोरी खाली करून घेईन, भोकात गेली तिजोरी सरकारची, काय त्याच्या तिजोरी मध्ये ठेवला, हे सब दोघले पण आहेत, हे दोघले पण आहेत, ह्या सगळ्या स्कीमा ज्या आहेत हे काँग्रेस सरकारची आहेत, कोणाची आहेत, काल प्रफुल्ल भाई पटेल म्हणत होता 55 वर्षामध्ये काँग्रेसला काही नाही केलं, त्याच्या बापानं त्याला 55 वर्ष गांडकोटी मारवलं, हे आता तो प्रफुल्ल पटेल येते आला, आणि 55 वर्ष कोटी गांड मारवलं त्याला, प्रफुल्ल पटेल कोणा काळात झालं होतं का, का जे सांगा ना जी, आता म्हणते इकडं पुरा हात इकडला मीच मारतो, तो हे काय हे मजदूर पैसे कमवतेत, माणसं आम्ही राबतो त्याच्यामधूनही जीएसटी आणतात आणि हे पैसे वापरतात, आपण कार मध्ये फिरतात आम्हाला कोटी फिरवतात का सांगा, या इकडे गाडी जाऊ देऊ थोडं, अरे काका काका मत बोलू राहिले, इकडे काका इकडे या, इकडे या गाडी जाऊ द्या, या गाडीला जाऊ द्या, या इकडे हो ना बरोबर, नाही पण प्रफुल्ल पटेल म्हणते खूप विकास केला म्हणते ना, इकडे म्हणते प्रफुल्ल पटेल नाही, प्रफुल्ल पटेल ना कायच्या विकास केला जी, प्रफुल्ल कोणता केला हे केलं विकास, कंपनी गेली आहे ना चुली मध्ये त्यावेळेस तो काँग्रेस कंपनी मध्ये, मला हे सांगा यांना ज्यावेळेस येते भेल आणला त्यावेळेस प्रफुल्ल पटेल काँग्रेस मध्ये होता ना, हा
अन आता तो म्हणते का 55 वर्षात काँग्रेसला काहीच नाही केलं, यांना केलं का? इकडे पूर्व विदर्भातून येईन सीटा प्रफुल्ल पटेलच्या. कोणाच्या? अजी प्रफुल्ल पटेलला महाराष्ट्र सोडावा लागल. वेळ परिस्थिती अशी येईल का प्रफुल्ल पटेलची इज्जत काहीच नसे. मुख्यमंत्री कोण होईल आपल्या महाराष्ट्र? अरे बाबाजी, आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेस पार्टीच्याच होईल. हे दोन पक्ष काय करतील? राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय करतील? मग ते तिकडे आहेत, येते आमच्या पंजा निशाणा आहे. याच्याच बनल मुख्यमंत्री 33 बनते ना. हा 33 बनल ना. जर आहे ना आमच्या नाना पटोले तयार आहे ना. उपा मर्द आहे ना तो, मर्द आहे तो तयार आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता आहे का? मी बालपणापासून माझ्या खानदानीपासून मी काँग्रेस आहो. म्हणूनच तसे बोलू राहिले. बरोबर आहे, बरोबर आहे ना. त्याची काय पक्षपात काय? काँग्रेसी आहे. पण हे काका बोलू राहिले हे बरोबर आहे का? आता सांगा बाबा, आता बरोबर आहे त्यांच्या बरोबर आहे का? कोणाला माहित काँग्रेस केव्हा निर्माण झाली? देश स्वतंत्र होवाच्या पहिले काँग्रेस निशाण झाले. त्याच्या पहिले राज्यशाही होती, मग लोकशाही आली. लोकशाही मध्ये काँग्रेस पंडित जवाहरलाल नेहरूचा बाप जो आहे हा काँग्रेसचा अध्यक्ष होता. नेहरूचा बाप मोतीलाल नेहरू, त्याच्यामध्ये काँग्रेस झाला, इंदिरा गांधी आली. आणि हे आता आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, राम मंदिराच्या मुद्द्यावर हे जिंकून आले. याने का केला सांगा? बरोबर आहे का? ह्या जेवढ्या स्कीमा आणतात ह्या सब ज्या आहेत. महायुतीचं सरकार होतं, शेतकरी आले त्याने वीज माफ केली. पुन्हा महायुती सरकारनं, शिंदे सरकारनं, फडणवीस सरकार, शिंदे सरकारने केलं. त्याच्या पहिले केलाय ना सुशील कुमार शिंदे ना. आणि म्हणते आणखीन आम्ही कर्ज माफ. तो का करणार आहे जी त्याची का ताकद आहे? महिलांना वर्षी एसटी अर्ध हो, महिलांना तुम्ही द्या. 21 वर्षाच्या वरच्या महिलांना द्या. आणि 21 वर्षाच्या खालची आहे तिच्या सांगा पूर्ण तिकीट घ्या का? हा कोणता नियम आहे? नियम जो आहे जो तुम्हाला. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे, खूप तुम्ही चांगले बोललेले आहे. 19-20 तारखेला निवडणूक आहे आणि 26 तारखेला मुख्यमंत्री होणार आहे. नवीन मुख्यमंत्री कोणी हो, कोणी पक्षाचा हो, काय सांगणार शेतकऱ्याच्या संदर्भात, बेरोजगारीच्या संदर्भात? तो सांगेल ना महागाईच्या संदर्भात, बेरोजगारीच्या संदर्भात तो सांगेल ना. तो आता तुम्हाला मागणी करायची आहे सरकारला का? आम्ही मागणी करू ना, आम्हाला हे द्या. म्हणून शेतकऱ्याला नाही द्या, मजदुराला नाही द्या का? गोरगरीब आले नाही द्या. आम्ही हेच म्हणू ना, दुसरं काय म्हणणार? हमाल पाहिजे म्हणते हे इकडे. हमाली कवना वाढ. हमाली काय किती भेटते? किती भेटते म्हणजे का? 10 रुपया 20 रुपया मध्ये जातील का कोणी? आता आजकालच्या जमान्यामध्ये तेल वाला सगळ्याच वाला 10-20 रुपया मध्ये आता होईल का? तेवढा किती पाहिजे मग सांग. किती पाहिजे म्हणजे जेवढा आम्ही बोलतो तेवढा पाहिजे ना. जेवढा पाहिजे तेवढा बोलतो ना. हो बाबा, तुला किती पाहिजे? हमाली एवढी भेटायला पाहिजे, तेवढी भेटायला पाहिजे. पोता पाहिजे आपल्याला 50 रुपये पोता. मार्केट कमिटीमध्ये तुम्ही हमाली करता तर हे देत नाही का कृषी उत्पन्न बाजार समिती? नाही, कोणीच नाही. मी माझ्या जीवनामध्ये 1976 2.57 रुपये लिटर डिझेल होता तेव्हापासून मी गाडी मालक आहो. आणि हे काम करत आहो. आज मी थंड पडला आहो. वयाची 68 वर्षाची वय झाल्यामुळं माझ्या घरी करणारा कार्यकर्ता कोणी नाही, मला मुलगा नाही. समजल्या का? त्याच्यामुळे हे कालचे हमाल जे आहेत हे चोंडके हे आता पाणी गाऊन राहिले. आता ते वर झाले, मी खालचं झालो. त्याचे रोजीरोटी भेटली पाहिजे ना. रोजी भेटल्या पाहिजे मजुराले, मजुराची रोजी रोजी भेटल्या पाहिजे. हे सगळं काम नाना भाऊ करावं नाही का? नाना भाऊ एवढ्या पार्टीचे विधानसभेत आहे. नाना भाऊच करून राहिला हे सगळे काम. नाना भाऊच भूक्या काय ना का केलं सांगा मला? परीने भूक्यानं का केली? गोरगरीबाला इतकी महागाई झाली
हमारी वाढवल्या पाहिजे. गोर गरीब आले कम से कम तुमचा सहारा देवाडा कोणी गोष्टी का काही मदत साहेब. इथं हमाल मंडळ आहे, हमाला ते समाधान करा. हा महत्वाचं आहे. इथे शेतकरी कोणी नाहीयेत. इथे शेतकरी कोणी लगेच. हे जे आम्ही लाखनी मध्ये आहो आणि लाखनी मधले जे हे सगळे नागरिक आपण बघू शकता. आप आपल्या समस्या इथं मांडत आहे. कोणी हमालाच्या समस्या मांडत आहे, कोणी शेतकऱ्यांच्या समस्या मांडत आहे. काय नाव आहे दादा, कुठून आले? लाखनी. नाव पटवले, इमानदार माणूस आहे. लाखनी लाखनी लाखनी. तुमचं काय करता? आम्ही नागपूरचे. मी ड्रायव्हरी करतो, ऑटो चालवतो. ऑटो? वा वा वा. बरं, ऑटो गॅसवर चालवता कशी? पेट्रोलवर? डिझेलवर. डिझेलवर ऑटो? डिझेलवर. काय परवडते काय मागायचं? का परवड? हाफ तिकीट केलं तर का परवड? तिकीट केलं ऑटो जातच नाही. जस्ट मिनिट, जस्ट आता तुम्ही बोलले ना. हाफ तिकीट केलं तर का परवडेल? मला सांगा, लेडीजला हाफ तिकीट केला. आता आम्हाला 50 लेडीजला सर्व सवलत, तर काही माणसाले तर काही माणसाले तर काही सवलत पाहिजे ना. काही पाहिजे का नाही? पोरा भरायला काही सवलत पाहिजे. मुलींसाठी बस फ्री, बायासाठी बायांसाठी सर्व फ्री. मग काय माणसाले काय? बायासाठी दिलं तर काही वाईट नाही ना. नाही ना, काही वाईट नाही. पण माणसाले तर काही पाहिजे ना. सगळ्यांना अजून काही आपले काय पाहिजे माणसासाठी? माणसासाठी काही नाही, पण पोरा बायासाठी काही काम तर पाहिजे, रोजगार तर पाहिजे. आता नाना भाऊ पटोले 25 वर्षापासून करत आहे, इथं का केलं काही नाही? आता हे तर बाबाजी म्हणतो भरपूर केलं, तुम्ही म्हणतो काहीच नाही केलं. कोणतं काय? भेल आता पर्यंत चालू झाली का? 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 चालू. व्हिडिओ कॉल बोलायचं मध्ये, कार्ध्यामध्ये व्हिडिओ कॉल कंपनी चालू केला प्रभू पटेल ना, ते चालू झाली का? कायला बंद केला याईन? मग पोरं म्हणजे पोरं आता शिक्षण कंपनी चालू झाली असती, लोकांना रोजगार मिळाला असता. आहे का नाही? किती वर्ष झाले त्या रोजगारला बंद केले? सत्यता आहे ना भरपूर दिवसापासून. कधी परपर्यंत? फक्त रोजगार द्या. आज पोरं इतके शिकून राहिले, पोरं बेरोजगार आहेत ना. पोरं बेरोजगार आहेत ना. प्रफुल्ल पटले महायुती नाही आहे तर काउन नाही चालू करा भेल कंपनी. शिक्षणाचे नक्की मुलं आहे ते पूर्ण खाली पडले आहे, बेरोजगार झाले आहे. ते बेरोजगार झाले ना. नक्की बेरोजगारीचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे, बेघरांचा मुद्दा आहे. ही सगळं जे मी डिबेट तुम्हाला दाखवत आहे, साकोली मतदारसंघामधून लाखनी या गावातला आहे. आणि साकोली मतदारसंघ जो आहे महत्वाचा मतदारसंघ आहे, कारण तिथे नाना पटोले हे उमेदवार आहे काँग्रेसचे. त्यामुळं हा महत्वाचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता तुम्ही ऐकलंच आहे सगळ्या लोकांनी काय म्हटलं आहे. तर नक्कीच 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे आणि मतदान केंद्रावर जाऊन तुमचं मतदान आवश्यक करा. कारण तुमचा मतदानाचा अधिकार हा भारतीय संविधानाने दिला आहे आणि एक महत्वाचं मत म्हणजे तुमचं खूप मूल्यवान मत आहे आणि ते मत टाकण्यास तुम्ही विसरू नका. आणि 23 नोव्हेंबरला तुमच्या साकोलीचा आमदार कोण होईल हे तुम्हाला नक्की कळेलच. आणि या विधानसभेतून विधानसभेची पायरी कोण चढणार ते तुम्हाला सुद्धा 23 नोव्हेंबरला बघावयास मिळणारच आहे. तोपर्यंत बघत राहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.